या भागात शासकीय विश्रामगृह आहे आणि चांदणी तलाव, हे चांदणी तलाव आहे समोरचं, पाण्यासाठीच्या उत्तम व्यवस्था राजे लखुजराव जाधव यांनी करून ठेवल्या आहेत. याच्यासमोर गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस, मी ना तिकडे जाऊन तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहे त्या मधात, आता तिथे जाणं कठीण आहे. आणि मी तुम्हाला सजना बारावही दाखवते. हे आहेत चांदणी तलाव सिंदखेड राजाचं. त्यात ना एक इमारत आहे, खाली दगडी बांधकाम आहे आणि मग वर विटांचं. मी अगदी त्यात गेलो होतो. तिथे काय वर वल्चर सारखे आहेत पक्षी बसलेले सुंदर. मला आधी वाटलं होतं की इथे पोलीस स्टेशनच आहे का, पण नाही आहे पोलीस स्टेशन. पाहण्यासाठी अगदी इथलं व्यवस्था खूप सुंदर केली आहे राजे लखुजराव जाधव यांनी. ही आहे ऐतिहासिक अशी सजना बारव. पाणी पहा, पाणी फुल, अगदी भरपूर पाणी आहे. ह्या मोटेच्या जागा आहेत आणि ही अगदी भरलेली आहे. इथे थोडं बांधकामसुद्धा आहे. ही आहे सजना बारव सिंदखेड राजाची. पाण्यासाठी किती काय काय करून ठेवलं आहे त्या काळातच. आणि इथे शासकीय विश्रामगृह, इथे वर ना एक सुंदर प्रवेशद्वार लवकरच तयार होणार आहे, त्याचं बांधकाम चालू आहे. सिंदखेड राजाचं ते प्रवेशद्वार, कारण तुम्ही जालन्याकडून येतात तेव्हा तुम्हाला ते दिसेल. आणि आपण येऊन पोहोचलो आहोत, ही वास्तू आहे मोती तलाव. हा हायवे आहे देऊळगाव राजा जालना हायवे. मोती तलाव ऐतिहासिक तलाव आहे. सिंदखेडला पाण्याची कमी न येऊ त्यासाठी इथे वेगवेगळे तलाव राजे लखुजराव जाधव यांनी तयार करून ठेवले आहेत. त्यापैकी एक आहे मोती तलाव, एक राज्य संरक्षित स्मारक आहे. न खाली जाऊन तुम्ही एक्झॅक्ट तलावही पाहू शकता, पण ते वर नाही दिसतं तसे. आणि ही रूम मी दाखवतो आले तर तुम्हाला दाखवतो. हां, नक्षीकाम आहे मोती तलावच्या बाजूला असलेली इमारत. ही विहीर आहे बहुधा. आणि तलाव फार जुना आहे, अगदी ऐतिहासिक सिंदखेड राजनगरी पाहतो आहोत आपण. लक हे आहे मोती तलाव. भरपूर पाणी आहे आत आणि संपूर्ण तलाव. याला जी तटबंदी आहे ही भक्कम अशा पाषाणात त्यांनी तयार केलेली आहे. न जाता येतो, आपण फिरतो आहोत सिंदखेड राजा. हॅलो वर, हे बघा मोती तलाव. जिजाऊ सृष्टीचं आहे, अगदी जवळ आहे. इकडे समोर जिजाऊ सृष्टी आहे, शिवधर्मपीठ आहे. मोती तलावाच्या अगदी जवळ आहे श्री मोठा महादेव, पुरातन असं मंदिर आहे. भगवान महादेव आहे, दर्शन ओम नमः शिवाय. सुंदर देवालय आहे, छोटंसं आहे आणि अगदी तलावाच्या जवळ आहे. इथे पार्वती माता आहेत, श्री गणेश आहेत. आणि हे जे तलाव आहे हे मोती तलाव आहे, ऐतिहासिक असं. इकडे या भागामध्ये आहे शिवधर्मपीठ, ते मी तुम्हाला दाखवतोच, पण त्याआधी आपण जिजाऊ सृष्टीकडे जाऊया. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव इथे खूप मोठ्या थाटामध्ये साजरा केला जातो. कदाचित तुम्ही 12 जानेवारीच्या आसपासच हा व्हिडिओ पाहणार, त्यावेळेस इथे फार गर्दी असते. फार दूर दूरचे अनेक शिवभक्त, शिवप्रेमी,
अनेक जण इथे येत असतात राजमाताजी जाऊंचा जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी. इथे जिजाऊ सृष्टीचं प्रवेशद्वार आहे. जिजाऊ सृष्टीचं प्रवेशद्वार आहे आणि इथे त्याचबरोबर या भागामध्ये हे संपूर्ण हे शिवधर्मपीठाचं जे ग्राउंड आहे तिकडे खूप कार्यक्रम होतात. इथे राजमाता जिजाऊंची अगदी सुंदर प्रतिमा आहे. या भागात सुद्धा कार्यक्रम होतो. चला राजमाता जिजाऊंना प्रणाम करूयात. ही जागा जालना रोडवर आहे आणि सिंदखेड राजा शहरापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर येईल. बघा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची अगदी सुंदर प्रतिमा आहे. इथनंच त्यांना प्रणाम करूयात. नमस्कार करा. बघा किती सुंदर प्रतिमा आहे. ही त्यांचीच भूमी आहे सिंदखेड राजा. सोबतच इथे छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी एक सुंदर सिंहासनारूढ प्रतिमा आहे. त्यांनाही इथनंच प्रणाम करा. सुंदरसं छत्र आहे. नमस्कार करा. आणि ना या भागातलंही दाखवतो मी तुम्हाला. इथेही कार्यक्रम होतो. अगदी भव्य असा हे बघा किती भव्य आहे. हे जे बनवलं आहे अख्खं. इथे कार्यक्रम होतो जन्मोत्सव सोहळा आणि इथे 2022 जन्मोत्सव सोहळ्याचं फलक लावलं आहे. मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ जन्मोत्सव 12 जानेवारी 2022 मातृतीर्थ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा. बाजूलाच राजे लखुजीराव जाधव यांचं एक सुंदरसं कटआउट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. राजमाता जिजाऊंची प्रतिमा ठेवली आहे तिथे. इथेसुद्धा राजमाता जिजाऊंची सुंदर प्रतिमा आहे. तर इथेच स्टेजवर सगळे कार्यक्रम वगैरे होतात. बघा राजमाता जिजाऊ इथनंच प्रणाम करा त्यांना. हां इथनं क्लिअर दिसेल. थोडं मी स्टेजवर आलो आहे इथलं हे वरचं दाखवण्यासाठी. जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही इथे येऊन ते अनुभव घेऊ शकता. राजे लखुजीराव जाधव राजमाता जिजाऊ आहेत. इथे ना राजे लखुजीराव जाधव यांची एक छोटीशी प्रतिमा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे आणि राजमाता जिजाऊ. त्यांना इथूनच प्रणाम करूया. आपण जिजाऊ सृष्टी पाहत आहोत सिंदखेड राजाची. तर मी जिजाऊ सृष्टीमध्ये आहे आणि इथे वाटलंच मी याचा फोटो घेऊन घ्या. पुस्तक ते घेऊन घ्या. हां फरक पडतो. नाही. मी ॲक्च्युली बुक्स घेतो आहे. तर मी हे एक घेतलं बहुजन सांस्कृतिक बहुजनांचं सांस्कृतिक इतिहास पुरुषोत्तम खेडकर सरांचं आहे. शिवशाहीतील अष्टप्रधान डॉक्टर प्रभाकर ताकवाले आहे आणि डॉक्टर बी आर बाबासाहेब आंबेडकर यांचं हिंदुत्व आहे तरी काय हे संपादन केलं आहे. ॲडव्होकेट बी सी कांबळे जे माझे खासदार आहेत त्यांनी. तसे इथे बरेच पुस्तकं आहेत जे तुम्ही इथे आलात तर नक्की विकत घ्या. सर माझा व्हिडिओ पाहतात आणि ते म्हणतात की तुम्हाला खूप दम येत. म्हटलं मी चालत चालत कधी कधी व्हिडिओ बनवतो. थँक्यू व्हेरी मच. ते दाखवलं मी तुम्हाला दम म्हणजे कसं. हां नाही नाही सगळ्याच ठिकाणी नाही पण मग खरंच खरंच येतो. टू बी व्हेरी फ्रँक. हां खरं आहे. त्रास घेतात. आता या भागात ना शिवधर्म पीठ आहे. तो आता मी थोडे पुस्तकं बाय विकत घेतो आणि मग समोर जाऊया आपण. जिजाऊ सृष्टीच्या अगदी समोरचा भाग ही आहे शिवधर्म पीठाची जागा. 12 जानेवारीला इथे अगदी भरपूर असे दुकानं तुम्हाला दिसतील. गर्दी दिसेल आणि अनेक लोक दूर दुरून इथे येतात.
तिकडे मी समोरचं तुम्हाला दाखवतो. जर फार मोठी जागा आहे, इथे चालत चालत येऊन आता मी पोहोचलो आहे. राजमाता जिजाऊंची अगदी सुंदर प्रतिमा आहे, शिवधर्म पीठ आहे ही जागा. आणि वर राजमाता जिजाऊं अगदी सुंदर अशा सिंहासनावर आरूढ आहेत. दर्शन घ्या. या भागातही एक अगदी सुंदर त्यांची आशीर्वाद अभय मुद्रेतली प्रतिमा आहे असं म्हणेल. इथे आणखी राजमाता जिजाऊंची अगदी सुंदर आणि भव्य अशी प्रतिमा आहे, आशीर्वाद मुद्रेतली ती प्रतिमा आहे. सगळ्यांना जसं जणू त्या आशीर्वाद देत आहेत, म्हणून आपण आशीर्वाद घेऊया. मी एक सिंदखेड राजा फिरतो आहे आज. नमस्कार करूया. ह्या भागाला शिवधर्मपीठ असं म्हणतात. इथे लाल माती आहे बघा, रेड सॉइल. चला आपण करत आहोत पायी सिंदखेड राजाची भ्रमंती. माझा अख्खा दिवस शूट करण्यामध्ये गेला. मला खात्री आहे माझं संपूर्ण सिंदखेड राजा दर्शन तुमच्या सर्वांना नक्की आवडलं असणार. त्याच्या आधीही मी सिंदखेड राजा दाखवला आहे, पण अगदी सुंदर असं सिंदखेड राजा आहे. तुम्ही परत परत हे पाहण्यासाठी नक्की येऊ शकता. आणि ऐतिहासिक नगरी आहे, प्रत्येकाने यायला हवं अशी नगरी आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय जिजाऊ, जय शिवराय.